कालपासून या पावसाने एवढा उच्छाद मांडलाय, ना घरात राहू शकतो ना बाहेर जाऊ शकतो। घरात का नाही राहू शकत? कारण आम्हाला कामाची सवय, त्याच्यामुळे घरातही बसवे ना आणि बाहेरही कुठं या पावसामुळे जावे ना। क्या किया जाए? अब क्या किया जाए? सोचते ही क्या किया जाए, कुछ ना कुछ तो करना पड़ेगा, टाइम तो जाता नहीं। गाजर का हलवा। क्या करने का? गाजर का हलवा। गाजर का हलवा। आमच्या साचीला आहे ना करमणच, बाहेरही फिरता येईल ना, न घरातही बसवे ना। आता चला बनूया आपण, तुम्हाला बघायचंय? चला मी तुम्हाला घेऊन आली या छोट्या छोट्या स्वयंपाक खोलीमध्ये। मग ही लेख कृषीची कशी गाजराचा हलवा बनवते बघा, आणि ही दुसरी आमची लेख कृषीची मस्त आता बघणार आहे। बघा मी यासाठी काय काय वस्तू घेतलेल्या बघा। हे घेतले मी गाजर घेतले, 3-4 गाजर आहे, साखर घेतली, हे साजूक तूप घेतलंय, हे दूध घेतलंय, आणि हे घेतलंय मी बदाम, हे घेतलंय काजू, आणि हे 4 विलायची। शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि माझ्यासोबत राहा, आपण गाजराचा हलवा सर्वजण खाऊ। प्रथम मी काय केलेलं आहे हे पहा, हे गाजर जे आहेत ना हे मिठाच्या पाण्यात टाकलेले आहे, स्वच्छ धुवून घेतलेले, आणि मी हे साळणी यंत्रातून त्याला साळणार आहे। का बरं तर हे जे गाजर आहेत ना, हे गाजर जमिनीखाली येत असतात, म्हणजे हे ते एक मुळाप्रमाणे राहतं, आणि मग ते जेव्हा ते जमिनीतून काढलं जरी जातं आणि किती स्वच्छ धुतलं तरी त्याला थोडीफार माती राहतेच। मग अशा वेळेस काय करायचं, साळणी यंत्रातून काढलं ना मग ते कचकच लागणार नाही खात्या वेळेस, म्हणून मी ते थोडंसं साळून घेणार आहे आणि मग त्याला किसून घेणार आहे। दल्ला देणं साळून घ्यायचंय, खूप खरड जोरात खरडायचं नाही, याला खूप एकदम सॉफ्ट पद्धतीने याला साळून घ्यायचंय। आणि आता हे मी किसून घेणार आहे बघा। हा गाजराचा हलवा केव्हा छान लागेल, जेव्हा हे सगळे बदाम वगैरे हे भिजल्यानंतर दुसऱ्या दिवशी तो खूप छान लागतो खायला। ही जी आहेत ना ही 2-4 आपण काय केलेली, दोन्ही वेलची ना ही अख्खी टाकलेली ते, आणि ही बाकीची मी भुकटी केलेली ती, आणि आता हे जे आहेत ना याची काप केलेली बारीक। आता बघा आता आपण ना गाजराचा हलवा करू। हे आहेत ना हे साजूक तूप आहे, मी हे 2 चमचे टाकणार आहे। नाही गाजराचा किस टाकणार आहे, हलवा नाही टाकणार, हे सगळं बनवल्यावर हलवा होईल। आता हे मी काय करायले, गाजराचा किस केलेला जो आहे तो आता याच्यामध्ये देते टाकू। साची शिकून घेऊ राहिली है ना, उद्या साची करून दाखवणार आहे मला। ओके पंपोशी साची, गाजराला काय म्हणता ग? इंग्रजी मधून काय म्हणता? सी फॉर सी फॉर सी फॉर कॅरट, सी फॉर गाजर, सी फॉर गाजर कुठं येत का? सी फॉर कॅरट। आता याचा वास सुंदर येत आहे,
मी अजून तूप टाकते, कारण आम्हाला जास्त मुलांना तूप आवडतं, तूप थोडस जास्त दिलं ना चांगलं असतं। कारण कसं आहे, या तुपामध्ये ना उष्णता कमी करण्याचं हे राहतं, गुणधर्म राहतो, मग शरीरातली उष्णता कमी होते, तो एक गुणधर्म तर आहेच, पण मग शरीराला पण स्निग्ध पदार्थ हवे। आता हे आपलं बरस परतून झालेलं आहे व्यवस्थित छान पैकी मस्त टाक, हे जे आहेत ना हे दूध टाकणार आहे, आणि म्हणजे हे जे सगळं मिश्रण आहे ना ते सर्व टाकून देणार आहे। दूध टाकल्याचा हा फायदा आहे की हा गाजर चालू आहे ना खायला खूप छान लागतो, पण तोटा पण हा आहे की याच्यामधला जो कलर आहे ना तो कलर फिक्का पडतो। आता मी याच्यामध्ये साखर टाकणार आहे। आता हे झालं आपला गाजराचा मस्त पैकी हलवा। आता हे बघा दूध सर्व आटलत गेलेलं आहे, आता आपला मस्त गाजराचा हलवा तयार झालेला आहे। आता आम्ही खायला दोघी जणी तयार। साजीच्या आमच्या तोंड साजीच्या तोंडाला पाणी सुटलंय, बरोबर ना? गजरा आवडत तिला। आता मी गॅस बंद केलेला आहे, गाजराचा हलवा तयार झालेला आता खाण्यासाठी। आता या गाजराच्या हलव्यामध्ये ना ए व्हिटॅमिन्स भरपूर असतं, म्हणजे की यांनी काय होतं माहितीये का, डोळे आपले चांगले राहतात, निरोगी निरोगी राहतात। माझ्या डोळ्याचा चष्मा निघून जाईल। चला आपण खाऊन घेऊया। आता आम्ही केलेला गाजराचा हलवा दोघे जणी खात आहोत, हा सचिला आणि मी दुसरा बघते, आम्ही दोघीच खातो, आमचं सोनू खात नाही, त्याला आवडतही नाही का गोड खाणं आवडतच नाही, तर या तुम्ही पण खायला। मग आजचा आमचा हा व्लॉग तुम्हाला कसा वाटला?